नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सा, कशासाठी पोटासाठी मध्ये आज मी बनवणार आहे अगदी सोपं असं पनीर मसाला त्यासाठी मी इथं घेतलेला आहे चारशे ग्रॅम पनीर ते बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे आणि त्यासोबतच इथं घेतलेलं आहे एक टोमॅटो बारीक चॉप करून आणि त्यासोबतच एक कांदा बारीक चॉप करून आणि इथं कोरड्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आणि तिखट लाल तिखट एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा आता इथं पॅन गरम झाला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि मीठ घातलं आहे आणि आता हे पनीरचे क्यूब्स आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत पनीर जास्त वेळ तेलामध्ये फ्राय नाही करायचं आहे नाहीतर ते फार असं चिवट लागतं खाताना आणि त्यानंतर आता मी हे पनीर शॅलो फ्राय करून घेतलं आहे आणि आता हे एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवते आणि आता सेम पॅनमध्ये मी अजून दोन चमचे तेल घातलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा इथं गोल्डन ब्राऊन झाला आहे त्यासोबत मी इथं आलं लसूण पेस्ट एक चमचा घातली आहे तीसुद्धा या कांद्यामध्ये छान मिक्स केली आहे त्यानंतर गरम मसाला मीठ धने पावडर आणि लाल तिखट घालून घेतलं आहे आणि हळद तीसुद्धा यात मिक्स केली आहे आणि एक टोमॅटो बारीक चॉप केलेला घातला आहे गॅस इथं लो फ्लेमवर ठेवला आहे आणि आता छान आपल्याला असं हे पावभाजीची भाजी जशी आपण मॅश करतो त्या पद्धतीनं हे इथं कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले मॅश करून घेतलेत आणि त्यामध्ये आता पनीरचे क्यूब्स ॲड करायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे सगळ्या मसाले छान असं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला जितकी ग्रेवी घट्ट पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी याला झाकण लावून शिजू द्यायचं आहे तर इथं पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपला पनीर मसाला खाण्यासाठी एकदम तयार आहे मी याच्यावरती मिक्स हर्ब घालून घेणार आहे आणि सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहे तर तुम्हाला अशी सोपी पनीर मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका धन्यवाद